नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग, कारण आता 6:30 वाजले तर आणि मी 3 वाजता उठले होते, तर झोपले होते 2 वाजता आणि परत 3 वाजता उठले. 3 वाजता उठल्याच्या नंतर हे बघा, मी हे ब्लाऊज कटिंग केले, तर हे 4 ब्लाऊज कटिंग केले, हे 3 ब्लाऊज कटिंग केले, हे वेगवेगळ्या कस्टमरचे येत, आणि हा 1 ब्लाऊज कटिंग केलाय, तो 1 ब्लाऊज कटिंग केलाय. आणि मैत्रिणींनो, काल सकाळपासून दुपारपर्यंत मी काहीच काम नव्हतं केलं, कारण थोडस किचनमध्ये खूप राडा पसारा झाला होता, तर जेवण वगैरे बनवलं, थोडी साफसफाई केली आणि 2-3 दिवस कंटिन्यू काम असल्यामुळे काही सुके कपडे ठेवले होते, ते धुवून वगैरे घेतले, म्हणजे घरातली कामं आवरली. त्यानंतर आपले जे कस्टमर आहेत, येणारे जाणारे, कोण टाकायला येतं, कोण घ्यायला येतं, तर त्याच्यामध्ये काही वेळ गेला. नंतर ज्या आपल्या युट्यूब फॅमिलीताही येतात, जसं मी तुम्हाला बोलले होते, तर त्या पण दुपारी आल्या. मग आम्ही छोटासा एक व्हिडिओ शूट केला, कारण त्या बोलल्या की व्हिडिओ त्या दिवशीच काढायला पाहिजे होता, काढला नाही आपण व्हिडिओ, तर म्हणलं ठीक आहे आपण आता काढूया. तर त्यांचं ब्लाऊज शिवलं, त्यांना खूप आवडलं, खूप छान बसलं, कारण अंगावर असं मेजर घेऊन शिवलं होतं. परत दुसऱ्या एक ताई आहेत कस्टमर, तर त्यांचं पार्लर आहे, त्या पण ब्लाऊज टाकायला आल्या होत्या. ब्लाऊज पण टाकायचे होते त्यांना आणि नितीनला पण भेटायचं होतं. तर मग थोडस गप्पा छप्पा, तर त्याच्यामध्ये काही वेळ गेला. नंतर दुपारनंतर 3 च्या नंतर मी ते अस्तरचे 2 ब्लाऊज येत, ते शिवलेत आणि एकाच कलरचे आहेत ते, आणि तिसरा तसाच सेम ब्लाऊज आहे, हा कटिंग केलाय, फक्त त्याची डिझाईन वेगळी. रात्री काही साड्या राहिल्या होत्या, त्या केल्या जेवण वगैरे झाल्याच्या नंतर, आणि मग ब्लाऊज कटिंग करायला घेतले. म्हणजे मी 2 ला झोपले आणि 3 ला परत उठले, आणि 3 वाजल्यापासून तर आता 7 वाजलेत, आणि आता माझे हे ब्लाऊज सगळे कटिंग करून झाले, सगळा पसारा तसाच पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. अजून एक गोष्ट सांगायची की बघा, आता ह्या कस्टमरचं मी ब्लाऊज आहे ते अस्तर कटिंग केलंय कटोरी ब्लाऊजचं, पण यांनी असं नाही सांगितलं फोन करून की मला प्रिन्सेस कट शिवायचा आहे, पण ह्या ताईंचं मी अस्तर आखून ठेवलेलं आहे. तर ह्या ताईंचा फोन आला दुसऱ्या कस्टमरचा, त्यांचं आणि ह्यांचं ब्लाऊज सेम आहे, तर त्यांनी मला फोन केला की ताई माझा ब्लाऊज कटिंग केलाय का. तर नशीब देवाची कृपा, मी आखून ठेवलं होतं पण कट नव्हतं केलं. आणि तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं बोलले की मी एका कस्टमरचे जास्त ब्लाऊज असले की एका अस्तरवरती आखून घ्यायचं आणि दुसऱ्या अस्तरवरती ठेवून, म्हणजे सगळे अस्तर एकावर एक ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायची, म्हणजे मग नंतर ब्लाऊज आपल्याला पाहिजे तसे गळे आणि ब्लाऊज पटापट कटिंग करता येतात, शिवता येतात, म्हणजे स्टिचिंग करता येतात. तर मी हे आखून ठेवलं होतं आणि त्या मला म्हणल्या की ताई ब्लाऊज कटिंग केलाय, तुमचा नाही कटिंग केला, दुसऱ्या ताईचा कटिंग केलाय. तर मग त्या म्हणल्या की माझा आहे ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचंय, म्हणजे मला कप टाकून शिवायचा आहे तो. आणि आधी त्यांनी सगळे ब्लाऊज कटोरी सांगितले होते, अचानक प्लॅन हे झाला, बदलला. तर आता मग मला असं टेन्शन आलं की आता परत हे आखायला त्याच्यात माझा वेळ जाणार. तर तुम्हाला आयडिया सांगते मी अशा वेळेस मी काय करते, आणि असं होतं कधी. तर देवाची कृपा, मी कटिंग नव्हता केला, नाहीतर मग काय करता नसतं आलं, पण आता हरकत नाही. मी त्यांना म्हणलं की ठीक आहे मी कटिंग नाही केलेला, पण मी हे आखून ठेवलं होतं, कारण मला एक सवय आहे एका अस्तरवरती पॅटर्न आखायचा, आणि सगळ्या म्हणजे कस्टमरचे 10 ब्लाऊज असू द्या, 8 असू द्या किंवा 12 असू द्या, मग एकावर एक अस्तर ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचं, म्हणजे आपला वेळ वाचतो आणि आपलं काम पण पटापट होतं. तर म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला असतो की ताई तुम्ही कसं करता एवढं काम, तर मग मी असं ऍडजस्टमेंट करते. तर आता मी याच्यावर आखलेलं होतं, आता मग काय करायचं, बाकीचे ब्लाऊज तर कटोरी येत आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे तो एकच शिवायचा, त्यांचा त्या कप आणून देणार आहेत. तर मग मी काय करते ते तुम्हाला दाखवायचंय. मला आता बघा, हा अस्तर आहे, आता हा कटोरी ब्लाऊजचा अस्तर आहे, म्हणजे कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे. तर आता मला हा ब्लाऊज तर कापायचा नाही, कारण आता हे अस्तर आहे ते ठेवायचंय मला प्रिन्सेस कटसाठी, पण याच्यावरती मी आखलेले आहे, मग आता याच्यावर सगळं आखत बसायला नको, मग आता मी काय करणार. तर तुम्हाला ते पण दाखवते, हे बघा ह्या साईडला आखलेले, तर हा भाग खाली पालथा घालायचा आपल्याला, असा म्हणजे असं उलट ठेवायचं असतं असं असं परफेक्ट ठेवून घ्यायचं, अजिबात सरकलं नाही पाहिजे, व्यवस्थित ठेवायचं एकावर एक, कमी जास्त नाही झालं पाहिजे. हे बघा आता हे ठेवून झाले, व्यवस्थित एकावर एक ठेवले. आता इथं काय करायचंय हे बघा, म्हणजे आतल्या साईडला गेले आखलेलो आणि एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतलंय. आता बघा, म्हणजे आपण जे आखलेलं आहे चॉकनी ते त्याच्यावरती उमटलं पाहिजे, म्हणजे आपल्याला वेळ वाचन आणि डबल काम नको व्हायला. हे बघा मस्त व्यवस्थित आखून निघलंय, आणि हे आखलेलं मी याला पलटी मारली होती, आणि आता हे सगळं याच्यावरती उमटलंय.
आता आपल्याला कटिंग करायला काही हरकत नाही. तर हे असं मी जे एक एक ट्रिक वापरते किंवा एक एक ट्रिक वापरते आणि ते तुम्हाला पण सांगते. तर ही एक सोपी आयडिया म्हणजे आता हा मी ब्लाऊज आहे तो प्रिन्सेस कट शिवू शकते. आता हे आखल्याला इथे जायना का याला समजा मी खोलून दुसऱ्या साईडने पलटी मारून प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करीन. पण आता दुसरे ब्लाऊज आहेत ते मी याच्यावर बाकीचे अस्तर याच्या खाली ठेवून कटिंग करू शकते. म्हणजे माझा तेवढा वेळ वाचला. मला हे दाखवायचं होतं या व्हिडिओमध्ये की माझा वेळ वाचला की मला आता तेवढं आखायला नको. कटोरी ठेवा, साईडचा भाग ठेवा, पाठीचा भाग ठेवा, बाहीची उंची लावा, क्रॉस पट्टी काढा. तर हा वेळ वाचला माझा, एकदम व्यवस्थित उमटले आणि आता मी डायरेक्ट कटिंग करू शकते. म्हणजे माझा हा वेळ खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस अर्जंट ब्लाऊज असतात किंवा लग्नाचे ब्लाऊज असतात, घाई गडबड असते, अशा वेळेस काय करायचं. आणि अचानक आपल्याला कस्टमर फोन करून सांगतात आता आपलं आखून झाले, आता आपण कटिंग करणार आहेत, आणि फोन येतो की नाही नाही तुम्ही कॅन्सल करा, माझं ब्लाऊज येते वेगळ्या पद्धतीने शिवायचंय किंवा प्रिन्सेस कट शिवायचंय किंवा फोर टक शिवायचंय. तर अशा वेळी असं करून घ्यायचंय. म्हणजे ही माझी ट्रिक झाली. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा कमेंट करून ही आयडिया माझी. आणि ह्या साड्या आता हे बघा, निखिलने खूप मोठी मदत केली ह्या साड्या केल्या. निखिलने एक साईडने फोन लावलाय, ह्या साड्या काही इथे ठेवल्यात, ह्या फोन लावून ठेवल्या. आता ह्या साड्या येतात त्या पण फोन लावून ठेवल्या आता. आणि इकडच्या साड्या ह्या बाजूला त्या पण फोन लावून ठेवल्या आता, कारण त्याने मला खूप मोठी मदत केली साड्यांना फोन लावायची. मी एक साईडने एकदाच करून सगळा ढिगारा टाकला होता, घरात खूप पसारा झाला होता, मग त्यांनी फोन लावून ठेवलं. नंतर मी घड्या घातल्यात, म्हणजे ते एक माझं काम गेलं दुपारपर्यंत. ते एक माझं काम वाचलं, फक्त मला घड्या घालायला लागल्या आणि बाकीचं त्यांनी केलं. आणि खूप सुंदर फोन लावलेत त्यांनी, काही प्रॉब्लेम नाही, एकदम जसं मी लावते तसंच लावलेत. म्हणजे मला एक मदत झाली त्याची. तर मला म्हणजे खूप बरं वाटलं की त्यांनी काहीतरी उत्साह दाखवला आणि जो बोललं त्यांनी ते केलं. कारण तुम्हाला म्हणलं मी एकदा बघितलं की मला येणार, आणि अगोदर एकदा ट्राय केलं होतं त्यांनी पण त्याला जमलं नाही. आणि नंतर मग त्याला काय वाटलं काय माहिती, नंतर मला म्हणला की नाही मम्मी मला मी 100% मला येणार आणि मी आल्याशिवाय याचा पिछा नाही सोडणार आणि मला फक्त दाखव एकदा. आणि मी दाखवलं आणि खूप छान जमलं त्याला आणि खूप सुंदर फोन लावले. तर मला हेच दाखवायचं होतं की मी ही ट्रिक्स कशी वापरते किंवा मी अशा वेळेस काय करते. अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण मी दाखवलेलं आहे की एका कस्टमरचे जास्त ब्लाऊज असल्यानंतर किंवा एका मेजरचे जास्त ब्लाऊज असल्यानंतर एकाच वेळेस कशी कटिंग करायची. तर मी ही पद्धत वापरते, एकावर एक ठेवून घेते आणि एका अस्तरवरती आखते जसं मी आता दाखवलं तसं, आणि बाकीचे अस्तर खाली ठेवून मग एकदाच कटिंग करून घेते. आणि मग आपल्याला ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करायचे तर त्यावेळेस एक एक ब्लाऊज पटकन कटिंग करून आपल्याला शिवता येतो किंवा असे एकदाच कटिंग करून ठेवते. म्हणजे ज्यावेळेस मला असं वाटन की आता आपल्याला अर्जंट उद्याच्याला ब्लाऊज द्यायचे किंवा परवा द्यायचे, तर सगळे ब्लाऊज अगोदर कटिंग करून घ्यायचे आणि मग शिवायचे. जे अर्जंट आहेत ते अगोदर कटिंग करायचे. तर याने वेळ वाचतो आणि खूप फायदा होतो. म्हणजे पटापट आपण आता एकदा कटिंग केलेले असले की आपण पटापट घेऊन शिवू शकतो, तर हा फायदा होतो. आणि जसं मी आता बोलले की अचानक फोन आला आणि काही चेंजेस करायचे असल्या तर आपला तेवढा वेळ वाचायला पाहिजे त्याच्यासाठी असं करायचं. 7:26 झाले तर हे ब्लाऊज कटिंग करून ठेवले तर आता हे पसारा आवरते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.